नाशिक श्रोते नमस्कार. विषयाला सुरुवात करण्यापुढे एक संदर्भ आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं वाटतं. एकदा महासागराला प्रचंड प्रमाणात गर्व होतो. महासागर म्हणायला लागतो, जगातील कोणतीही गोष्ट मी माझ्यामध्ये बुडवू शकतो. अगदी जगातला सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट सुद्धा मी माझ्यामध्ये बुडवू शकतो असं म्हणत महासागर मोठमोठ्याने हसायला लागतो. तेवढ्यात एक छोटासा तेलाचा थेंब येतो, महासागरामध्ये न बुडता त्या महासागरावरून तरंगून अलगदपणे निघून जातो आणि त्याचवेळी त्या महासागराचं गर्वहरण झालेलं दिसायला लागतं. सांगण्याचं तात्पर्य इतकं, 21व्या शतकापर्यंत मानवाने विज्ञानरूपी प्रचंड मोठा महासागर निर्माण केला खरा. माणसाला वाटायला लागलं आता जवळपास आपण पृथ्वी जिंकलेली आहे आणि मग चंद्रावरती आणि मंगळावरती सुद्धा माणूस स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू लागला. आणि त्याचवेळी COVID-19 नावाचा एक तेलरूपी थेंब ह्या विज्ञानाच्या महासागरावरून असा काही तरंगून गेला की माणसाला पृथ्वीवरचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या घरामध्येच बसण्याची वेळ आली. आणि एकंदरीत आज COVID-19 हा प्रचंड मोठा राक्षस झालेला आम्हाला दिसायला लागतो. आणि त्याच्यापासून आमच्या देशाचं संरक्षण कसे करता येईल याची माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. रसिक श्रोत्यांनो नमस्कार, मी कुमार सौरभ संजय पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा विद्यार्थी, आपल्या समोर विषय मांडतोय, कोरोनापासून देशाचं कसं संरक्षण करता येईल, कोणकोणत्या अर्थात उपाययोजना तुम्ही नेहमी करायला हवा ज्याच्यामुळे कोरोनापासून आमच्या देशाचं संरक्षण करता येईल. सगळ्यात पहिल्यांदा कोरोना समजावून घेत असताना चीन मधील हुबेई प्रांतातील वुहान नावाच्या शहरामध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्हचा रुग्ण आढळला. आणि त्याच्यानंतर अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये संपूर्ण जगातील 195 देशांच्या मध्ये 17,38,235 रुग्ण आढळलेले आम्हाला दिसायला लागतात. ही झाली कोरोनाची पार्श्वभूमी. याच्यानंतर मुळात कोरोना थांबवण्यासाठी तुम्ही आणि आम्ही कोणत्या उपाययोजना करायला हव्यात हा विषयाचा मूळ गाभा आहे. सगळ्यात पहिला जर उपाय कोणता असेल तर तो म्हणजे लॉकडाऊनचा. खरं तर आपल्या सर्वांना आपल्या देशाचा अभिमान असायला पाहिजे, कारण अन्य देशांनी हलगर्जीपणा केला, मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर तात्काळ आपल्या देशाने लॉकडाऊन केलं. आणि म्हणूनच इटली, स्पेन आणि अमेरिका यांची जशी वाईट अवस्था झाली तशी वाईट अवस्था आपल्या देशाची झाली नाही. कारण त्याच्या पाठीमागचं कारण आपण खूप लवकर लॉकडाऊन केलं. लॉकडाऊन हा कोरोनावरचा एक चांगला उपाय असलेला आम्हाला दिसायला लागतो. याच्यानंतर आणखी कोणकोणते उपाय आहेत ते म्हणजे अत्यावश्यक जर काम असेल तरच घरातून बाहेर पडावे. बाहेर जाताना रुमालाचा त्याचप्रमाणे मास्कचा वापर करावा. घरी आल्यानंतर सॅनिटायझर व साबणाने आपले स्वच्छ हात धुवावे. होम क्वारंटाईनचा जर शिक्का असेल तर घरातून अजिबात बाहेर पडू नये. हे सर्व उपाय आपण जर केले तर कोरोनाचा फैलाव आपण थांबवू शकतो हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज कोरोनावरती एक उपाय सांगितला जातो तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग होय. पण आपण सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत का याचाही विचार करायला हवा. कारण लॉकडाऊन होऊन इतके दिवस झाले मात्र अनेक भाजी मंडळी आज सुद्धा सोशल डिस्टन्सिंग आपण पाळत नाही. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरती अतिशय बोलका एक फोटो आलेला होता. त्यात असं दाखवण्यात आलेलं होतं किराणा मालाच्या दुकानाभोवती सोशल डिस्टन्सिंगसाठी चौकोन निर्माण करण्यात आलेले आहे. लोकांनी स्वतःच्या पिशव्या तिथं नंबरसाठी ठेवलेल्या आहेत आणि लोक झाडाच्या सावलीमध्ये गप्पा मारत ग्रुप करून उभा आहे. अशा प्रकारचं जर सोशल डिस्टन्सिंग आम्ही पाळणार असू तर कदापि कोरोनाला थांबवू शकत नाही. पंतप्रधानांनी कोरोनाविषयी एक संदेश दिलेला आहे तो म्हणजे कोरोना म्हणजे कोई बे रोड पे ना आना. हा संदेश जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने पाळू तेव्हा कोरोनाचा फैलाव थांबवण्यामध्ये तुम्ही आणि आम्ही यशस्वी होऊ शकतो. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. कोरोना हे अशा प्रकारचं युद्ध आहे जे आम्हाला सीमेवरती जाऊन लढण्यासाठी नाही तर घरामध्ये आपण बसून ते युद्ध जिंकू शकतो. खरं तर एकमेव असं युद्ध असेल ज्याच्यामध्ये आपल्याला घरात बसायचं आहे. आणि जर घरात बसण्यात आपण यशस्वी झालो तर खऱ्या अर्थाने कोरोनाचं युद्ध थांबवू शकतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग हा उपाय झाला. त्याच्याप्रमाणे आणखी एक उपाय तो म्हणजे सोशल मीडिया डिस्टन्सिंग. अर्थात सोशल मीडिया डिस्टन्सिंग का महत्वाचं आहे, कारण सोशल मीडियावरून कोरोनाच्या संबंधित अनेक खोट्या अफवा पसरवल्या जातात. आणि म्हणूनच शासनाने नियम कडक करून आता एकावेळी एकाच व्यक्तीला व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवता येतो. ओनली ऍडमिन कॅन सेंड मेसेज अशा प्रकारचे ग्रुपला सेटिंग करावी लागली. अर्थात हे सर्व म्हणजे कोरोनापासून बचाव करण्याबरोबरच ह्या कोरोनाचे ज्या अफवा आहेत ते थांबवण्यासाठी आमच्या सरकारने केलेल्या उपाययोजना आहेत त्या सर्वांनी आपण पाळल्या पाहिजेत. याच्याही पुढे जाऊन आरोग्य सेतू नावाचं एक सरकारनं ऍप दिलेलं आहे, ते ऍप आपण डाऊनलोड करावं. त्याच्यात इत्यंभूत माहिती दिलेली आहे आणि आपल्यापासून जवळचा COVID-19 किती जवळचा आहे हे जवळ आहे याची सुद्धा इत्यंभूत माहिती मिळते. या सर्वांची माहिती आपण घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे खोटे मेसेज आपण फॉरवर्ड केले नसले पाहिजेत. हे
सर्व आपण समजून घेतले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय डॉक्टर अभिनव देशमुख सरांनी उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे सोशल कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. म्हणजे समजा अत्यावश्यक सेवेसाठी आपण काही कारणास्तव जर बाहेर पडलो तर जाताना एक छोटीशी डायरी घ्यावी. त्या डायरीमध्ये आपण ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलेलो आहोत त्यांची नावं लिहून ठेवावी. याचा फायदा असा होतो, समजा एखादा कोविड पॉझिटिव्ह जर सापडला तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आलेले होते हे शोधण्यासाठी सरकारी यंत्रणेवरती प्रचंड प्रमाणात ताण येतो. जर आपण डायरी सोबत ठेवली तर त्या सरकारी यंत्रणेवरती कोणताही ताण येणार नाही. अशा प्रकारचे उपाययोजना करायला हव्यात. काही दिवसात सरकारनं हा लॉकडाऊन पुन्हा वाढवलेला आहे. आज सरकार ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन बनवत आहे. ग्रीन झोन तिथे सेफ जरी असलं तरी तिथल्या लोकांनी प्रचंड प्रमाणात वर्दळ करू नये, नाहीतर पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. येत्या दिवसात ग्रीन हे जे सर्व झोन आहेत ह्यांच्याबद्दल सरकार इत्यंभूत माहिती देईल आणि जे काही सरकार उपाय सांगेल ते सर्व तुम्ही आणि आम्ही पाळायला हवं. आज सुद्धा मजुरांचं छुप्या पद्धतीनं स्थलांतर होत आहे. हे मजुरांचं छुप्या पद्धतीनं होणारं स्थलांतर तुम्ही आणि आम्ही कुठेतरी थांबायला हवं. आज सरकार अनेक प्रकारच्या चांगल्या योजना करत आहे. अवघ्या 5 रुपयात शिवभोजन थाळी देत आहे किंवा गरिबांच्यासाठी अनेक कामं करत आहे. त्यामुळे लोकांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी थांबून कोरोनाचा फैलाव थांबवण्यामध्ये तुम्ही आणि आम्ही सहकार्य करायला हवं. धारावीमध्ये काही दिवसापूर्वी 43 रुग्ण सापडले. यातील जवळपास 30 रुग्ण अशी होते ज्यांच्यामध्ये कोविडची कोणतीही लक्षणं दिसत नव्हते तरी सुद्धा ते पॉझिटिव्ह होते. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सायलेंट कॅरियर म्हणून ते ऍक्ट होत होते. म्हणजे प्रत्येक वेळी फक्त लक्षणच दिसायला पाहिजेत असंही नाही. मग आपल्या शरीरात जर कोरोना आलेला असेल आणि आपल्याला काही झालं नाही तरी आपली प्रतिकार शक्ती चांगली असते त्यामुळे तो बरा सुद्धा होऊ शकतो. पण समजा आपल्यामुळे इतरांना सुद्धा होऊ शकतो म्हणून घरातून बाहेर अजिबात पडू नये आणि जर कोरोनाची लक्षणं दिसायला लागली तर तत्काळ आपण दवाखान्यात जावं. विषयाच्या उत्तरार्धाकडे वळत असताना एक उदाहरण सांगायचं वाटतं. एकदा जंगलाला आग लागलेली असते आणि त्यावेळी एक चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणून ती जंगलाचा वणवा विझवण्याचा प्रयत्न करत असते. समोरच्या फांदीवर बसलेला कावळा म्हणतो, चिवताय तुझ्या इवल्याच्या चोचीतील त्या पाण्याने हा वणवा विझणार आहे का? त्यावेळी त्या चिमणीने दिलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे. चिमणी म्हणते, भलेही आग विझणार नसेल पण जेव्हा या वणव्याचा इतिहास भविष्यामध्ये लिहिला जाईल माझं नाव हे आग लावणाऱ्यांच्यामध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यांच्यामध्ये असेल. मित्र, या व्यासपीठावरून एकच अपेक्षा करायची वाटते, जेव्हा केव्हा कोरोनाचा भविष्यामध्ये इतिहास लिहिला जाईल आपल्या सर्वांचे नाव घरामध्ये बसून कोरोना थांबवणाऱ्या मध्ये असावे, ना की घरातून बाहेर पडून कोरोनाचा फैलाव वाढवणाऱ्यांच्या मध्ये असावे. इतकीच अपेक्षा व्यक्त करतो.